नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो बुद्धाय जय भीम मंडळी, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे धम्मसंघांच्या या युट्यूब चॅनलमध्ये। मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। आपण खूप चांगल्या पद्धतीने इतक्या खूप दिवसांपासून खूप चांगल्या प्रकारे आपण धम्म ऐकत आहोत, नवीन काहीतरी ऐकत आहोत, खूप चांगल्या प्रकारे ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला समजून घेत आहोत। आपण शिलांबद्दल बघितलं, उपोषद काय, अष्टशील काय, कशा प्रकारे पालन केलं पाहिजे, खूप साऱ्या प्रश्नांचं आपण उत्तर दिलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारे लोकांना समजत आहे, कमेंट वाचून कळत आहे की हो लोकांना कळत आहे, लोकांना याचा फायदा होत आहे, हीच अपेक्षा आहे। काही कळत नसेल ते नक्कीच कमेंट मध्ये विचारा की अजून कुठल्या टॉपिक वरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे, कुठलं सूत्र घेतलं पाहिजे हे सुद्धा सांगा। आपल्याला याचा लाभ होत आहे हे ऐकून खूप छान वाटतंय, खूप खूप धन्यवाद। आज आपण बघूया धम्म गुण। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं बुद्ध गुण, ठीक आहे, या खूप लोकांना माहिती पण नव्हतं, लोक सांगतात कमेंट मध्ये। नंतर धम्मगुण बरोबर, याचा पण अर्थ जास्त लोकांना शब्दशः माहिती नसेल, ते सुद्धा आपण बघूया। मग पुढे बघूया संघगुण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ छोटा आहे, चांगला आहे, थोडा आरामात बघा आणि आपण याला नीट समजून घेऊ। एखाद्याला समजवता येईल असं आपल्याला समजायचंय, ठीक आहे, चालेल। आम्ही आताच एक पाली भाषेचा कोर्स आणलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पालीचं व्याकरण आणि काही महत्वाच्या सूत्रांचा अभ्यास करणार आहोत, जे तुम्हाला मला माहिती असलं पाहिजे। मोठी गोष्ट करणार नाही, पण जे MA लेवलवरती ग्रामर शिकवलं जातं तसं आपण ग्रामर या ठिकाणी शिकवणार आहात। तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पाली वाचायला सुरू कराल असं मी सांगतो, एक्सपर्ट व्हाल असं नाही बोलणार, पण कुठेतरी सुरुवात होऊन जाईल आणि जमायला लागेल असं मी सांगेल। ज्यांना ज्यांना शक्य आहे ते नक्की त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्या, ठीक आहे। मग आता आपण बघूया धम्म गुण काय, धम्म गुण बरोबर, धम्म काय आहे आधी हे समजलं पाहिजे बरोबर। बुद्धांनी काय केलं, बुद्धांनी 6 वर्ष म्हणजे बोधिसत्व जेव्हा त्यांनी घरत्याग केला, 6 वर्षांपर्यंत त्यांनी खूप कठीण परिश्रम केले बरोबर, हे ध्यान कर, ते ध्यान कर, अशी साधना कर, तशी साधना कर, मग 7वं ध्यान केलं आलार कलाम, मग उद्धग्राम पुत्ताकडे 8वं ध्यान केलं बरोबर। हे ध्यानाचे अंतिम प्रकार, त्याच्या पुढे कुठली समाधी नाहीच आहे बरोबर। मॅक्सिमम 8 ध्यानांपर्यंत केलं बरोबर, 4 रूप ध्यान आणि 4 अरूप ध्यान अशा प्रकारे। मग असं कळालं की याच्या पुढे पण काही प्रश्न नाहीये, म्हणजे काही शिकण्यासारखं नाहीये बरोबर, लोक मला एवढं शिकू शकतात हे पाहिलं। मग वेगवेगळ्या प्रकारचे त्रास करून बघितलं, जेवण वगैरे कमी केलं, एका तांदळाच्या दाण्यावरती आले, जेवण घेतलं नाही, तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे शरीराची अवस्था झाली होती। मग तेव्हा त्यांना कळलं बोधिसत्वाला, अरे हे तर चुकीच आहे बरोबर। एक आहे दोन धम्मचक्र प्रवर्तन सूत्र, जेव्हा आपण शिकूया, खूप छान सूत्र आहे, प्रत्येकाला तोंडपाठ असलं पाहिजे, त्याचा अर्थ सुद्धा कळला पाहिजे। आपण आपल्या पालीच्या कोर्समध्ये बघणार आहोत कसं, आणि नंतर मी कधीतरी आरामामध्ये याला आपल्या युट्यूबवर सुद्धा घेईल, कसं आपण याला समजून घेऊ बघा। दोन एंडिंग आहेत, दोन एक्स्ट्रीम एंड आहेत, एकदम दोन टोकं आहेत। एक की जिथे खूप कम्फर्ट झोन मध्ये भिक्षू जीवन जगत आहेत, आता युट्यूबला खूप सारे लोकांचे प्रवचन येतात, खूप कम्फर्ट मध्ये आहे, AC आहे, 5 स्टार आहे, खाणं आहे, पिणं आहे, वेगळे वेगळे आहे, हे एका भिक्षूचं जीवन आहे असं एक। आणि दुसरा असा भिक्षू जो जंगलामध्ये चालला गेलेला आहे, काही खात नाहीये, काही घालत नाहीये, कसा राहतोय काय माहिती, स्वतःला खूप त्रास देतोय, त्रास देतोय, ठीक आहे, आणि हा खूप कम्फर्ट झोन मध्ये आहे। बुद्ध म्हणतात द्वे मे अंता पब जितेन न सेवी तब्बा, हे दोन जे अंतर आहेत हे प्रवचित व्यक्तींनी अजिबात सेवन नाही केलं पाहिजे। मग त्यांना कळतं अरे यातला मर्द, ह्या दोघांच्या मधला काहीतरी मार्ग पाहिजे। मग ते ध्यान साधना करतात, ते पालथी मारतात आणि मग पूर्वीच्या जन्मांचं पुण्य, जी पूर्वीच्या जन्मामध्ये खूप सारी विपश्यना केलेली आहेत, तेच ध्यान करतात, ठीक आहे, आणि मग समर्थ झालेला आहे, समर्थ झालेला आहे, चित्त एकाग्र झालेला आहे, आता विपश्यना सुरू करतात। पटिच्च समुत्पाद खूप चांगल्या प्रकारे, ठीक आहे, अनुलोम विलोम करतात त्याचा बरोबर, एक एक शब्द एक एक चैन त्याला ब्रेक करतात, त्याला समजतात। मग वेदना पच्चया तणहा, आधी असं व्हायचं, मग आता वेदना पच्या पैया, मग आता इकडे ही साखळी तोडलेली आहे बुद्धांनी, आणि मग त्यांना कळलं अरे पैया पाहिजे याच्यामध्ये आपल्याला, स्थिर समाधी तर जगामध्ये आहे पण पैया नव्हती, प्रज्ञा नव्हती, हे बुद्धांची डिस्कवरी आहे, बुद्धांनी हे शोधून काढलेलं आहे। स्थिर तर होतं, लोक सदाचारी पण होते, समाधी होती, लोक 7वं 8वं ध्यान सुद्धा करायचेत, पण प्रज्ञा नव्हती बरोबर, पैया नव्हती, ते बुद्धांनी शोधून काढलं। बुद्धांनी जगाला काय दिलं, प्रज्ञा दिली, हे नीट समजून घेतलं पाहिजे। आता पैया आपण त्याच्यावर येऊ पुढे, बुद्ध म्हटले की मज्जिम पटिपदा पाहिजे, तर मज्जिम पटिपदा काय आहे, मार्ग आहे बरोबर, हाच धम्म आहे, अरियो अठ्ठंगिको मग्गो हाच धम्म आहे, इतर दुसरं काही नाही, आणि अरियो अठ्ठंगिको मग्गो हे स्थिर समाधी पैया याच्यामध्ये डिवाइड आहे, बस एवढाच धम्म आहे बुद्धांचा।
बस स्वर्ग नरक ब्रह्मा वगैरे वगैरे हे सोडून द्या, हे आपल्या काहीच कामाचं नाही आहे. आपलं काय महत्वाचं आहे, सील समाधी पहिया बस. तुम्ही या तिघांमध्ये येतायत का ते स्वतःला विचारा. मग तर तिथे ब्रह्माचा उल्लेख आला, मग तिथे नरकाचा उल्लेख आला, देवाचा उल्लेख आला, मग हे मला पटत नाहीये. बाबा तुला पंचशील पटतंय का, ते तुझं पालन होतंय का, तुला अष्टशील पटतंय का, ते तुझं पालन होतंय का, हे महत्वाचं आहे बस. एवढंच महत्वाचं आहे, उगाच मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये मोठ्या मोठ्या बातांमध्ये जायचं नाहीये. बरोबर, सील आहे, पंचशील जमतंय का, हो जमतंय, मग अष्टशिलावरती या. अष्टशील जमतंय का, व्हेरी गुड, मग आनापान, मग तुम्ही आनापान करायला सुरू करा. आनापान जमायला लागली मग विपश्यनेवरती या. ठीक आहे, काही लोक कमेंट मध्ये म्हणतात, सर जर प्रत्येकाने आधी विपश्यना खूप चांगल्या प्रकारे केली मग तो एक चांगला व्यक्ती बनू शकतो आणि तो चांगल्या प्रकारे शिलाचं पालन करू शकतो. हे झालं रिव्हर्स, तुमचं म्हणणं चुकीचं नाहीये पण हा क्रम चुकीचा आहे. विपश्यना तोच करेल जो शिलामध्ये प्रतिष्ठित आहे. नाही ते लोक 10 दिवसाची मजा म्हणून जातील, चला बाबा ओके खूप छान आराम होतोय वगैरे वगैरे, छान वाटतं छान वाटतं छान वाटतं, खूप छान झालं असं लोक म्हणतात. छान झालं, त्रास व्हायला पाहिजे पहिया, त्रास व्हायला पाहिजे, मनातले विकार बाहेर निघतात, त्रास व्हायला पाहिजे खरं. ठीक आहे, हा ज्याचा त्याचा आपापला प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असतो. ठीक आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव विपश्यनामध्ये, तुम्हाला चांगला असेल वाईट असेल, पण क्रम काय बघा, क्रम कसा आहे, सील समाधी पहिया. पहिया म्हणजे काय, विपश्यना, विपश्यना जमणारच नाहीये, चित्त 1 मिनिट काय 10 सेकंड सुद्धा एका ठिकाणी थांबणार नाहीये जर आनापान स्ट्रॉंग नसेल, आणि आनापान अजिबात जमणार नाहीये जर तुमचं पंचशील नसेल आणि अष्टशील नसेल. ठीक आहे, म्हणून जेव्हा आपण कोसला जातो पहिले सगळ्यात आधी काय होतं, आपण शील घेतो, लोक पंचशील घेतात, लोक अष्टशील घेतात. बरोबर, कारण की शिलावरती प्रतिष्ठित होऊनच लोक आनापान करू शकतात, पहिया करू शकतात. शिले पतिठाय नरौंस पहियो चित्तं पहियांचे भावये आता पे निपको भिक्खू सो इमं हि जटे जटंती. बघा, शिले पतिठाय, अरे बुद्ध म्हणाले, बुद्ध घोष म्हणाले, बघा कसं, शिले पतिठाय, शिलावरती आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं आहे, मग पुढे आनापान विपश्यना आहे त्याच्यावरती आपण येऊ. मग काय आहे, अरे येऊ अठ्ठंगिको बघू, हाच धम्म आहे बुद्धांचा, आणि तो बुद्धांनी कसं सांगितलं आहे, स्वाखातो स्वाखातो. जेव्हा आपण पालीचं ग्रामर शिकू तिथे ह्या शब्दाची फोड होते, सु आखातो, सु म्हणजे खूप चांगला, भरपूर चांगला, एकदम परफेक्ट. सु आखातो, आखातो सांगितलेलं आहे, सु आखातो, खूप चांगल्या प्रकारे त्याची व्याख्या केली गेलेली आहे, खूप चांगल्या प्रकारे त्याला सांगितलेलं आहे, फोडून फोडून स्पष्ट करून पूर्ण बाजूने पूर्ण परीक्षण करून खूप चांगल्या प्रकारे त्याला सांगितलेलं आहे. कि ते एका 7 वर्षाच्या मुलाला सुद्धा कळेल आणि 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा कळेल असा सु आखातो. म्हणून जेव्हा सु आणि आखातो शब्द जुडतो तेव्हा म्हणतो स्वाखातो, असा सु आखातो. मग कोणी म्हणेल स्वाखातो, तुम्ही फोटो करून सांगा, अरे तो सु आखातो शब्द आहे. बरोबर, मग स्वाखातो भगवता धम्म, भगवंतांचा जो धम्म आहे, धर्म आहे, कसा आहे, सु आखातो, स्वाखातो, खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारे याच स्पष्टीकरण झालेलं आहे. मग संदिठिको, संदिठिको, दिठिको, संदिठिको. बघा आता दिठ्ठी आली म्हणजे दृष्टी आली, दृष्टी आली म्हणजे बघणे नाही, आपण डोळ्याने एखादी वस्तू बघतोय, बिल्डिंग बघतोय वगैरे, ठीक आहे, हे झालं बघणं. पण दिठ्ठी ह्या अर्थाने घेतलं जातं की तुम्ही तुमच्या अनुभवात याला जाणतात, समोर ते विपश्यना करून तुम्ही याला जाणतात असं. मग संदिठिको, संदिठिको, संग आलं म्हणजे काहीतरी चांगलं आहे, शुभ आहे. संदिठिको, खूप चांगल्या प्रकारे बघितलं गेलेलं आहे, भगवंतांचा धम्म खूप चांगल्या प्रकारे अनुभवाच्या माध्यमातून बघितलं गेलेलं आहे. कसं, समते विपश्यना करून, समते विपश्यना करून. असं नाही हो आता मी पुस्तक वाचलं मला याचा अर्थ कळला, अरे बाबा तुम्हाला शब्दशहा अर्थ कळलेला आहे, वरती पालीमध्ये लिहिले, खाली हिंदीमध्ये आहे, खाली मराठीमध्ये आहे, तुम्ही ते वाचलेलं आहे. बरोबर, त्याला एक्सपिरियन्स करून, ही अवस्था खूप पुढे आहे. बरोबर, खूपच प्रामाणिकपणे बोलतोय, ही अवस्था खूप पुढे आहे. जेव्हा दुःख अनिच्छ अनंत हे विपश्यनेमधून समजेल, हे खूप पुढे आहे, खूपच प्रामाणिकपणे. मला सुद्धा याचा अनुभव नाहीये, जेव्हा विपश्यना त्या स्तरावरती जाईल तेव्हा ते कळेल, आणि त्याच्यात थोडस पुढे निब्बान आहे किंवा स्वतःपन्न मार्ग आहे, मार्ग आहे, स्वतःपन्न अवस्था नाही, मार्ग आहे असं. ठीक आहे, असा संदिठिको, खूप चांगल्या प्रकारे अनुभव केलेला आहे लोकांनी, आता पुढे येईल ते. संदिठिको, खूप चांगल्या प्रकारे याला बघितलेलं आहे. मग अकालिको,
का अ कालिको या शब्द आपण ब्रेक करू. अ कालिको, कालिको म्हणजे कसं टेम्पररी आहे, बस आता थोडा वेळ राहील नंतर संपून जाईल बरोबर. पण धम्म कसा आहे बघा, अ कालिको याला कुठला टाइम बाउंड नाही आहे, ठीक आहे, सनातन आहे, टेम्पररी नाही आहे, सनातन आहे. एस धम्मो सनातनो, आता सनातन शब्द कुठला आला हा सुद्धा रिसर्च करण्याची गोष्ट आहे. सनातन आहे अकालिको, म्हणजे चिर काळापासून चालत आलेला आहे असंच आहे. प्रत्येक बुद्ध म्हणजे आतापर्यंत जितके पण ओके प्रत्येक बुद्ध वेगळं, पण आतापर्यंत जेवढे बुद्ध झालेले आहेत सम्यक संबोध झालेले आहेत त्यांनी हेच सांगितलंय पय्या बरोबर. आणि म्हणून अकालिको आहे कसा सनातन आहे, कसं प्रत्येकाने हे सांगितलं जितके पण सम्यक संबोध झालेत त्या सगळ्यांनी हे सांगितलं आहे पय्या वेदना पचया पय्या बरोबर. अकालिको आहे बरोबर. तुम्ही हा धम्म आता करा, 100 वर्षांनी करा, 1000 वर्षांनी फॉलो करा, 1 लाख वर्षांनी तुम्ही समत विपश्यना करा, तुम्हाला फळ हेच भेटणार आहे. बस अकालिको सेम फॉर्म्युला आहे, सेम प्रोसेस आहे अकालिको बरोबर. आणि तात्काळ आणि हा अकालिको म्हणजे टेम्पररी नाही आहे बरोबर, अनंत काळापर्यंत चालणार आहे असं, ठीक आहे, फिक्स आहे. एही पस्तिको, एही एही पस्तिको, एही पस्तिको, पस्तिको म्हणजे काय बघणे, पस्थिती म्हणजे बघणे, पण एही पस्तिको इथेच बघा, इथेच बघू शकता तुम्ही कस हा धम्म आहे, पुस्तक आहे हे नाही. सील समाधी पय्याच्या माध्यमातून समत विपश्यना करून जेव्हा तुम्ही बघाल काय बघाल, अनिच्छ दुःख अनंत हे जेव्हा बघितलं जाईल तोच धम्म आहे. अरे हाच तर धम्म आहे, ती लक्षणं आहेत अनिच्छ दुःख अनंत याला बघितलं जवळच निब्बाण आहे, खूप जवळ निब्बाण आहे असं. एही पस्तिको तुम्ही धर्माला समजू शकतात काय आहे, स्थिर समाधी पय्या समध विपश्यना करत असताना तुम्हाला कळेल अरे हे विपश्यना आहे, अनिच्छ दुःख अनंत आहे, मग कळेल अरे हे ते आम्ही मी बघितलं, मी एक्सपिरियन्स केलं. एही पस्तिको हा धम्म तुम्ही समजा, बघा, पालन करा, आणि हाच धम्म जो अकालिको आहे ना हा तुम्हाला इथल्या इथे आता तुम्हाला फळ देईल, तुम्हाला दिसायला लागेल. मग आता हे पुढचं खूप महत्वाचं आहे बघा, ओपनेको कसं असत, आता कोणीतरी ना आपला हात पकडून आपल्याला रस्ता दाखवतो, चल बाबा चल, फोर्स करतो किंवा नीट समजावून सांगतो तसा धम्म आहे कसा, ओपनेको, ठीक आहे. कस एक तर हा तुमचा मार्गदाता आहे, नंतर हा तुम्हाला मार्गावर चालण्यासाठी मदत सुद्धा करणार आहे, ओपन येको हा तुम्हाला लीड करणार आहे. जेव्हा एखादा व्यक्ती धम्माच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला खूप सारी मदत होत जाते असं बुद्ध म्हणतात, असं सगळंच म्हणतात, प्रत्येकाचा आपापला अनुभव आहे तसंच धम्म आहे. तुम्ही धम्मावर चालण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला खूप साऱ्या मदत आपोआप मिळत जातील आणि तुमचं धम्मावरती चालणं खूप चांगल्या प्रकारे प्रगतीशील होत जाईल असं म्हणतात, ठीक आहे. ओपन येको तुम्हाला इथेच तो लीड करणारा आहे बरोबर, म्हणजे धम्म पालन करत असताना खूप साऱ्या गोष्टी समजू शकतात, जाणू शकतात, आणि तो तुम्हाला लीड करणारा कुठे आहे, निब्बाणापर्यंत घेऊन जाणार आहे. असं नाही हो तुम्ही समते विपश्यना करताय 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 पुढे काय, अरे पुढे निब्बाणच आहे, अनिच्छ दुःख अनंत आलं बस, पुढचं स्टेशन निब्बाण आहे. ओपनेको हात पकडून तुम्हाला तिथे घेऊन जाणारा आहे ओपनेको. मग पश्चिता वेदितब्बो विन्यो हेती, वेदितब्ब तब्ब शब्दाला म्हणजे शुड बी डन, शुड बी म्हणजे असं केलंच पाहिजे, कसं वेदितब्ब पश्चिता खूप चांगल्या प्रकारे याला समजलं पाहिजे कोणी, विन्यो हेती जे लोक हुशार आहेत बुद्धिमान आहेत पंडित आहेत. पंडित म्हणजे काय, त्याला चांगलं वाईट कळतं, त्याला शुभ अशुभ कळतं, त्याला कुशल अकुशल कळतं, त्याला शील अशील कळतं, ठीक आहे, गुण दुर्गुण समजतात, असा व्यक्ती चांगलं वाईट त्याला खूप चांगल्या प्रकारे समजतं आणि तो चांगलाच करतो कुशलच करतो तो व्यक्ती पंडित आहे असं समजा. ह्या लोकांना खूप ह्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे याला समजलं पाहिजे. वेदित बो, वेद शब्द बराचसा येतो बरं का, वेदती, ठीक आहे, नेट समजा वे ओके पश्चतं वेदित बो, हुशार लोकांनी याला खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे आणि ज्यांनी समजलं ते मग झाले अरियो पुग्गलो, अरियो अठ्ठंगिको मग्गावरती चालणारे जे लोक झाले आर्य पुग्गल झाले. ज्यांनी ज्यांनी हा धम्म समजला, एक्सपिरियन्स केला, बघितला, समत विपश्यना करून त्यांना हा धम्म कळालेला आहे असा आहे धम्म गुण. स्वाखात भगवता धम्म संदेठिको अकालिको एहि पस्सिको ओपनेयको पच्चतं वेदितब्बो विन्योहेते.
आता जेव्हा जेव्हा धम्मगुण म्हणाल हा अर्थ आता डोळ्यासमोर आला पाहिजे. अरे याचा अर्थ असा होतो, बघा जेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ समजतो ना, त्या शब्दाची आहे ना व्हायब्रेशन बदलून जातात. माझा अनुभव आहे, तुम्हाला पण एक, तेव्हा तुम्हाला कळेल अरे स्वाखा तो याचा अर्थ असा होतो. अरे क्या बात आहे, बरोबर, मला हा शब्दाचा अर्थ माहिती आहे आणि आता माझी पूजा वंदना खूप चांगली होईल. अरे मला माहिती आहे प्रत्येक शब्दाचा काय अर्थ होतो, मला माहिती आहे, क्या बात आहे, आता मला अजून कळतंय, बरोबर. आणि हे जेव्हा विपश्यनेच्या माध्यमातून समजेल तेव्हा हे खूप महत्वाचं आहे, बरोबर. म्हणून मित्रांनो, धम्मप्रिय उपासक उपासिकांनो, खूप चांगल्या प्रकारे आपण धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच जर तुम्हाला काही उणीवा माझ्या या शिकवण्यामध्ये वाटत असेल, तुम्ही पुस्तक हातामध्ये घेऊन बघा, कोणाला अजून विचारा, क्रॉस चेक करा, बरोबर. काही अडलं तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आपल्याला धम्मामध्ये कुठलंच डाऊट ठेवायचं नाहीये, बरोबर, समजून घ्यायचं आहे. स्वर्ग नरक काय ते जाऊ द्या, ते आपल्या सध्याच्या कामाचं नाहीये. बुद्ध काय म्हणतात, तुम्हाला जो रोग झालाय ना तो बरा करा, मग हे काय आहे ते काय आहे ह्याहून त्याहून ते नाही करायचं, ठीक आहे. तुमचं डोकं दुखतंय ना, डोकं दुखायची गोळी घ्या आणि बरं व्हा, बरोबर. तुम्हाला जो त्रास आहे ना, तो त्रासाबद्दल बुद्धाने मार्ग सांगितलेला आहे, ते घ्या आणि बरं व्हा. मग हे काय चंद्र सूर्य तारे वगैरे 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 नाही, आपल्या कामाचं नाहीये, बरोबर. ज्याचा रोग झाला आहे त्याचं औषध घेतलं पाहिजे, बरोबर. उगाच डॉक्टरांकडे आपण गेलो, डॉक्टर मग ते कसं असतं, मग ते कसं असतं, डॉक्टर काय म्हणेल, बापा गोळ्या घे ना, ते तुला झाले गोळ्या घे आणि शांत बस, बरा हो, बस असंच आपलं म्हणणं आहे. असंच बुद्धांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला जो त्रास झाला आहे ना त्याचं माझ्याकडे औषध आहे, समध विपश्यना घ्या आणि बरं व्हा. उगाच फालतू झंझट मध्ये आपल्याला पडायचं नाहीये, स्वर्ग नरक आहे, मग इथे हे आणि इथे ते नाही. सील समाधी पहिया धर्म संपला, इतका धम्म आहे जो तुम्हाला मला समजून घ्यायचा आहे. श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनो, खूप चांगल्या प्रकारे आपण आजचं हे धम्मगुण बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण संघगुण बघूया. तुम्हाला जर अशाच प्रकारे पाली शिकायची असेल लाईव्ह मध्ये, आता हे रेकॉर्डेड फॉर्म आहे, लाईव्ह मध्ये आपण एक सर्टिफिकेटचा कोर्स आणलेला आहे. 6 महिन्यांपर्यंत हा चालेल. दर रविवारी असं लेक्चर असेल, खूप चांगल्या प्रकारे असं शिकवलं जाईल, अजून डिटेल मध्ये शिकवलं जाईल, लाईव्ह प्रश्न उत्तर सुद्धा होतील. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, धम्म शिकायचा असेल, पाली भाषा पाली व्याकरण शिकायचं असेल, तर नक्की याच्यामध्ये एनरोल करा. याला वयाची अट नाहीये, शिक्षणाची सुद्धा अट नाहीये, फक्त नीट थोडाफार अभ्यास करता आला पाहिजे. लहान मुलं सुद्धा याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात, ठीक आहे, त्यांना सुद्धा खूप मदत होईल आणि घराघरामध्ये पाली जावी असं माझा उद्देश आहे. खूप लोक याच्यावरती काम करत आहेत, माझ्याकडनं शिका, आपण दुसऱ्याकडनं शिका, पण नक्की घराघरामध्ये पाली केली पाहिजे. अशाच प्रकारे आपण आज धम्मगुण ऐकून जे काही पुण्य कमवलेलं आहे ते तुम्हाला मला प्राप्त हो, आपल्या सगळ्यांचे दुःख कमी हो, आपल्या सगळ्यांना निब्बान अवस्था मिळो. साधू साधू साधू.